बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मोठ्या प्रमाणात तुरीची आवक वाढल्याने अडचणी शेतकऱ्यांची तूर हे बेभाव खरेदी करत होते, त्यामुळे शेतकऱ्यांनी अडचणीवर रोष व्यक्त केला व संतप्त होऊन काही काळ या ठिकाणची खरेदी शेतकऱ्यांनी बंद पाडली व जवळ असलेल्या हायवे क्रमांक 6 जाऊन चक्काजाम आंदोलन केले. मलकापूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज तुरीची मोठ्या प्रमाणात आवक वाढली होती, त्यामुळे अडत्यांनी आपली मनमानी खरेदी सुरू केली असता शेतकऱ्यांनी चांगलाच रोष व्यक्त केला व जवळील हायवे क्रमांक 6 रास्ता जाम आंदोलन केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक आणि अडत्यांचे चांगलेच धाबे जाणले होते व त्या ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले. शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रणजित ढोसे, शिवसेना विधानसभा संघटक राजेश सिंह राजपूत, शिवसेना शहर प्रमुख गजानन ठोसर, शिवसेना उपतालुका प्रमुख संतोष घोडके यांनी मार्ग काढून कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक कृपलानी यांच्याशी संवाद साधला असता शेतकऱ्यांची तूर ही योग्य भावात खरेदी केली जाणार असल्याची ग्वाही कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक यांनी दिल्यानंतर तुरीच्या खरेदीला सुरुवात करण्यात आली. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मलकापूर प्रतिनिधी गोपाल पारधी. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. अरे ये गलती क्या करना.